नेतृत्वाने आदरणीय पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास टाकला की लोहा कंदारचं सीट निवडून आणायचंय, मी तुम्हाला आज सांगतो म्हणजे इथल्या सामान्य माणसामध्ये ज्या पद्धतीने विश्वास आहे, उत्साह आहे या मतदारसंघामध्ये बदल करण्यासाठी, ती माणसं येणाऱ्या 20 तारखेची वाट बघतायत. तुम्हाला मी अभिमानाने सांगेल की येणाऱ्या पुढच्या 20 तारखेला 23 तारखेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी विजयाची मशाली पेटणार आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोहा कंदारमध्ये परिवर्तन होणार आहे. मशालीच्या माध्यमातून इथला 100% आमदार निवडण्याची मला खात्री आहे. लक्षात ठेवा, लोहा कंदार मतदारसंघासाठी अनेकांनी दावेदारी केली होती, चुरस निर्माण झालेली होती, कशा पद्धतीने? खरं तर ती चुरस निर्माण झाली असं मी म्हणता येत नाही की मागच्या माझा वाढदिवस आज आहे. मागच्या वाढदिवसाच्या दिवशीच आदरणीय पक्षप्रमुखांनी मला शब्द दिला होता की तुम्ही लोहा कंदारची पुढची विधानसभा जिंकायची आहे, लक्षात ठेवा. आणि चुरशी इथल्या काही मंडळीकडे होती, म्हणजे त्यांना असं वाटत होती की आपल्या स्वतःच्या पक्षाकडून मी निवडून येणार नाही म्हणून सगळी प्रस्थापित नेंदे मंडळी मातुश्रीच्या पायरीवर जाऊन तिकिटासाठी लाळ झोटत होती. हे दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. आणि मला अभिमानानं सांगेल की ज्या उद्धव साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारसंघामध्ये जाऊन मतदारसंघाचा आमदार शिवसेनेचा महाविकास आघाडीचा निवडून आणण्यासाठी काम करावं, आदरणीय पक्षप्रमुखाच्या विश्वासाला कधीच मी तडा न जाऊ देता मी 100% ताब्यानिशी सांगतो की 40,000 एकही मतानं कमी या ठिकाणची सीट ही 100% 40,000 पुढं निवडून येण्याची मला खात्री आहे.